ज्यावेळी खूप भूक लागलेली असते आणि खायला काहीच नसतं किंवा काही अन्न पदार्थ विकत घ्यायलाही पैसे नसतात, त्यापेक्षा वाईट दुसरं काहीच नसू शकतं। कितीतरी लोकांना पोट भरण्यापुरताही पैसा मिळत नाही, पण नशिबापुळे कोणाचं काही चालत नाही हेच खरं। सोशल मीडियावर अशीच एक आश्चर्यकारक घटना व्हायरल होत आहे। केरळच्या या घटनेनं सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे। माणुसकी अजूनही शिल्लक आहे यावर तुमचा विश्वास बसेल असं काहीच या घटनेत घडलंय। पतीच्या मृत्यूनंतर ही महिला पूर्णपणे खचली होती। आर्थिक स्थिती इतकी खराब होती की घरात खायला काहीच नसायचं। त्यामुळे सुभद्रा नावाच्या या महिलेला आपल्या मुलाचं पोट कसं भरायचं याचीच चिंता असायची। बिकट परिस्थितीमुळे मुलांना उपाशी झोपताना पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तिच्या पुढे नव्हता। कधी कधी देव कोणत्या रूपात आपली मदत करेल काहीच सांगता येत नाही। असंच काहीस सुभद्राच्या आयुष्यात घडलं। तिला आपली परिस्थिती मुलाच्या वर्गशिक्षिका गिरिजा हरिकुमार यांना सांगितली। यानंतर गिरिजा यांनी सुभद्राला 1000 रुपये दिले आणि काही दिवस पुरेल इतक्या अन्नाची व्यवस्था केली। नंतर तिच्या अकाउंट मध्ये अचानक पैसे यायला सुरुवात झाली। सुरुवातीला हे पैसे कोण पाठवतय हे कळलंच नाही। या पोस्ट मध्ये गिरिजा यांचा अकाउंट नंबर सुद्धा दिला होता। पोस्ट नुसार सुभद्राच्या अकाउंट मध्ये अनोळखी व्यक्तीनं हे पैसे टाकले होते। शिक्षिकेची पोस्ट जशी जशी व्हायरल होत गेली तसं तसं तिच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले। एकेकाळी घरात लेकरांना खाण्यासाठी एकही दाणाही नव्हता, त्याच महिलेच्या अकाउंट मध्ये जवळपास 55 लाख रुपये जमा झाले। शिक्षिकेद्वारे चालवण्यात आलेल्या क्राउड फंडिंग द्वारे रातोरात या महिलेचं आयुष्य बदललं।